शतांचे मुनकारांचे टुरिझमाचे आणि आता तर जंगलाचे सुद्धा. आज जंगल आमचे धक्कुले माणकुलेचे गोंय आमका दिल्ले हा सत्तरी भागान एक जंगल एक रान आणि तिथून एक जाऊन असा वेस्टर्न घाट. हो वेस्टर्न घाट असा म्हणून आज गोंय आमचे सारूत असा गोंय आमचे गोंयकारांचे उरलेले असा. पण थोडे गोंया फुटचे राजकारणी आमच्या वेस्टर्न घाटाची नजर दवरता आणि हो वेस्टर्न घाट निस्तनाभूत काबार करताचे काम हो सरकार करता याची खंत दिसता. आमच्या जाणट्यांनी आमच्या नेणट्यांनी हो सगळे जंगल सांभाळले कित्या खातीर तर पुढच्या पिढये खातीर जनरेशना खातीर. म्हणून हांव सांगता तुमकां आम्ही इलेक्शनाचे लिडर न्ही तर जनरेशनाचे लिडर जावन आसा. आयज हांगा प्रत्येक जण जंगल आसा तो जनरेशनाचो लिडर जावन आसा. कारण गोंय हे जनरेशनाक दवरूंक जाय पुढच्या पिढये खातीर दवरपा खातीर आम्ही सगळे जण हांगा एकवट जाल्ले आसा. म्हणूनच ना सुद्दां आसा गोंयचो एकवट गोंयचो एकवट हे फक्त गोंयकारांचो एकवट जावन आसा आणि हे जे अस्तित्व आणि अस्मिता दवरपाचे काम गोयकार करता हो सरकार न्ही. कारण हो सरकार बिझनेस करता धंदा करता हो सरकार चलतालो जवळजवळ 25 MLA घेऊन तरी सुद्धा त्यांना 8 MLA आहे त्यांच्यानी अशी जागा उडली कुत्र्या कसे प्रेम उडता तसे आणि 8 जणांनी घेतले आणि तिथून आमचा गॉडमॅन जाऊन असा जो देवाकडे उलोवून गेल्लो. कित्याक खातीर तर गोंयचे गोंयचे काबार करपाक गोंयकारांक काबार करपा खातीर हो गेल्लो आसा आणि ह्या खातीर खंत जावन आसा. म्हाजो विषय जावन आसा टायगर. त्याच्या पयली वेस्टर्न घाटाचो काही तुमकां सांगता. हो वेस्टर्न घाट 60,000 किलोमिटराचेर जावन आसा. हो वेस्टर्न घाट लो जाता गुजरात महाराष्ट्र गोवा मागीर कर्नाटका केरळा आणि तामिळनाडू. हो वेस्टर्न घाट पेनसुलर स्टेटी नांवान आसा म्हणजे सकयली स्टेटीचे. हो वेस्टर्न घाटा खातीर उदकाचो जो स्वस्त आसा वॉटर सप्लायचो जावन आसा तो येता. 245 मिलियन लोक ह्या उदकाचे रावल्ले आसा हे ह्या राष्ट्रांनी कळपा खातीर. हो वेस्टर्न घाटान कितलेशी वनस्पती जावन आसा हे वेस्टर्न घाटान कितलेशे जनावरां आसा कितलेशे मेडिसीन आसा. कारण हो वेस्टर्न घाट्स म्हणटा तो हिमालयाच्या पेक्षाही ओल्ड जावन आसा जुना जावन घाट जावन आसा आणि ह्या घाटाक सांभाळपाचे काम आम्ही सगळ्यांनी करूंक जाय. त्या खातीर फॉरेस्ट डिपार्टमेंट हा सरकार आसा जेका आम्ही सॅलरी दिता. आमचो जो टॅक्स पेयरांचो पैसो जो आसा हांकां सॅलरी दिता. पण हे पळयता काय कितें हे नांवाचे जावन आसा. आधी असो सरकार आसलो आधी असे गव्हर्नमेंट सर्वंट आसले ब्युरोक्रेट्स आसले पण ना त्यांना हो जंगल कोण सांभाळटले जंगल कोण सांभाळटलो तर जंगल सांभाळणारे वेगळेच लोक असा जनावर असा आणि तो आमचे जाऊन असा टायगर. तर टायगर जाऊन असा तो हा जंगल सांभाळटा. कारण टायगर हो बिना आमची सॅलरी तांकां ना विदाउट पेमेंट विदाउट सॅलरी हो जो काम करता. म्हणूनच ताका म्हटला आसा तो आमचो अमरेला स्पेसीस आणि वेस्टर्नचो घाट जावन आसा ग्लोबल हॉटस्पॉट जावन आसा आणि त्याचो अमरेला स्पेसीस कोण जावन आसा टायगर. तर टायगर एकूण तरकारी मारता आणि सांगू दिता ही हे घर आमचे जावन आसा. 10% वर्ल्डाचे जे टायगराचे पॉप्युलेशन जे वर्ल्डाचे जे हे आसा पॉप्युलेशन आसा त्यातले 10% जे आसा ते वेस्टर्न घाटान रावता. हे टायगरांचे हॅबिटॅट जावन आसा हे घर जावन आसा आणि काही कुत्ते मंत्री आमदार जे जावन आसा ते सांगता आम्ही 70 वाघ पळोवंकूच ना पळयला. म्हणूनच टायगरान जेन्ना ते तुम्ही आम्ही सगळे भीतर सरले त्यांच्या जंगलात आणि त्यांना एन्क्रोचमेंट करपाक लागले त्यांच्यानी आमचे एन्क्रोचमेंट करपाक सुरुवात केली. कारण ते जानवर नी ते बुद्धिमान असे
एक प्राणी जाऊन असा आणि ते जाऊन असा अम्ब्रेला स्पीसीस हॉटस्पॉट्सचं आणि त्या खातीर ते बोरिये दिसता, ते सवांडे दिसता आणि काय दिसता प्रत्येक हितून दिसता एरिये. हायेन म्हटलेले असा म्हापशा पणजे मडगांव जर दिसले जाल्यार नवल न्ही, कारण आम्ही त्यांच्या घराचेर हल्लो केला हा आणि ते आमच्या घराचेर हल्लो करतले या खातीरच ते सकयल दळले असा. माझ्या मगान गोयकारांनो हो टायगर जावन असा फक्त जानवर न्ही, जे लोक रामाचे राजकारण करता, जे लोक मूर्तीचे राजकारण करता, जे लोक तरी धर्माचे राजकारण करता त्यांना सांगून दिसता टायगर हो एक आमचं हिंदूचं देव जावन असा, या सगळ्यांचं देव जावन असा. कारण प्रत्येक जात समज म्हणतात ती वाघेश्वर देव म्हणून ताका मानता. आज इंडियेत असे कितलेशेच देवळां जावन आसा, गोंयांत 50 देवळां जावन आसा आणि सिंगापूर सारख्या वाघाक वाघ देव म्हणून पुजता. हे सगळे ह्या मंत्र्यांक खबर असताना सुद्धा हेंका जंगलाची संपत्ती नाका, हेंका संपत्ती जाय ती फक्त आपल्या फायद्या खातीर आपल्या बायले भुरग्यांक मंत्री संत्री आणि पंच डेप्युटी सरपंच सरपंच करपा खातीर हेंका निवडून दिल्ले. आम्ही आमच्या पिढयेक सांभाळपा खातीर, आमचे गोय सांभाळपा खातीर, आमचे गोयकार पण सांभाळपा खातीर. पण दुःख दिसता हेंच्यानी एक वेशा कशी आमच्या दौरलेली असा. गोयकारांक वयता थंयसर गोयकारांचो रेप करता, त्या भुमीचा आमच्या मातृभुमीचो रेप करता. हेंका दिसाना एक दुःख जावन असा, प्रत्येक दिसा रेप करता. तुमचो जंगल खंयचे आमचे चर्चीचे आमच्या मांडणीचे आमच्या टुरिझमाचे आमच्या पयशाचे प्रत्येक जाण रेप करता आणि आमकां जे जे नाका नाका ते दीत असा. आज वेस्टर्न घाट्स जो असा म्हणून आमचे पर्यावरण असा, म्हणूनच म्हटलेलं असा जंगल असा जाल्यार वाघ असा, वाघ असा जाल्यार जंगल असा आणि जंगल आणि वाघ असा जाल्यार ही गोमंतक भूमी असा. म्हणूनच म्हणता हो वाघेश्वर देव जावन असा. हो वाघेश्वर देवाक तुम्ही खोट मानलेली असा. फाटल्या दिसांनी जेव्हा लीज अग्रिमेंट केल्लो मानिचो त्यांना लेवाईचे देव सुद्धा यांच्यानी विकून काढले. या गव्हर्नमेंटान या गव्हर्नमेंटात पैशा शिवाय काय दिसाना, कारण खरी संपत्ती जी असा ती जंगलाची संपत्ती, ती सांभाळपाची आमकां आता गरज असा आणि फुडल्या जनरेशनाक गरज असा. म्हणूनच परत परत तुमकां सांगता आम्ही इलेक्शनाचे विनर न्ही तर आम्ही जाऊन असा चंद्रशिनाचे विनर. चंद्रशिना सांभाळपा खातीर पुढच्या पिढये खातीर सांभाळपा खातीर आम्ही सगळे जण एकठांय झाल्ले असा. आज जर वाघ ना जाल्यार जंगल ना. म्हणूनच तुमचे सगळे जण मागता वाघा खातीर लढाई दिवपा खातीर कोर्टाची पायरी सुद्धा चढले. हायकोर्टान 3 महिन्याची मुदत दिली ती वाघ रिझर्व करा, माधवी वाईल्ड लाईफ सेंचुरी नोटिफाय करा टायगर रिझर्व म्हणून. पण यांच्यानी ऐकून ना, यांच्यानी ऐकून ना, यांच्यानी खरं म्हटलं कंटेन केला आमच्या सगळ्या 15 लाख लोकांचं, कंटेन केला चंद्रशिनाचं, कंटेन केला त्या फ्रीडम फायटरचं ज्या गोळ्या आमच्या मुक्त करून दिला असा. आमचे जे जे हे कंटेन केल्ले असा फक्त पैशा खातीर. हांकां जाय थंय मायनिंग, हांकां जाय ते काँक्रीट जंगल, हांकां जाय आपल्या भुरग्यांक आमदार करपाचे. आणि थंयच्या लोकांक यांच्यानी केल्या गुलाम, हे गुलामी करून करून यांच्यानी आख्खी जंगल म्हणटा ते एन्क्रोचमेंट करून दिल्ली आसा फक्त वोटिंग रायटा खातीर. म्हणूनच म्हाज्या मोगाळ गोंयकारांनो उठा, प्रत्येक जाण उठपाची गरज जावन आसा. गोंय हे आमचे जावन आसा, आमच्या फुडल्या पिढयेक दवरपा खातीर गोंयान आमी सगळे एकठांय जावंक जाय. कारण आमकां एकूच दिसता तेंच्या आमची जी जंगलाची संपत्ती आसा ती गोंयकारांची जावन आसा. आणि गोंय जर आमकां सांभाळपाक जाय तर ह्या 40 हे जे आमदार जे बसलेले आसा 33 आमदार जे रुलींग करता त्यांचे नांगर चढोवपाची गरज जावन आसा. कारण यांच्यानी फटींगपणां केल्ली आसा, यांच्यानी कंटेन केल्लो आसा, यांच्यानी आमकां अपमानीत केल्लें जावन आसा. आमचो वाग म्हणटा तो रस्त्यार आयज येता, ताका घर तेजे दिवपा खातीर आमी वावरुया आमी प्रत्येक ठिकाणा खातीर. कारण हे तेन्ना सुप्रीम कोर्टान जेन्ना वयता तेन्ना 15-20 जाणांची टीम घेवन वयता. जे टीम घेवन वयता खरें म्हणल्यार 1-2 जाण ठेयता, कितलेशे टॅक्स पेयरांचे पयशे आमचे पिड्ड्यार करता. म्हणूनच म्हणटा
आज उठात माझ्या बांधवानो, कारण गोड जर चाल तर आम्ही सगळ्यां समोरची गरज जाऊन असा येत्याच्या 2024 एका दाखवून दिवायची जागा किती, कारण आमच्या गोड आमच्या साहेब आमच्या भांडवलांचं एक कोट सदा आमचा राहून जाय म्हणून आम्ही टायगर रिझर्व करपा खातीर मागणी करूया. आणि प्रत्येकाच्या ठिकाणी कालांतका इचारात ज्यांना ज्यांना ते इलेक्शन घेतले तुमच्या दारात येतले ते कार्यकर्त्यांनी इचारात टायगर रिझर्व किद्याक केलेला, टायगर रिझर्व किद्याक केलेला, कारण टायगर रिझर्व झालो जाल्यार एनवायरमेंट उरतलो, हे गोंय उरतलो, गोंयकारपण उरतले आणि आमचे सगळे गोंय हे साबीत उरतले पुढच्या पिढये खातीर. म्हणूनच आमचे मागता टायगर हो रिझर्व करपा खातीर आणि येता त्या निवडणुकेक सगळ्यांनी एकठांय जावन एकच काम करप, ते म्हणजे आमच्या पिढी पुढच्या पिढये खातीर गोंय दवरपा खातीर. जय हिंद, जय गोवा, जय टायगर.